नमस्कार, मी राणी कासलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास, त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज 24 तास. प्रभाग क्रमांक 11 मधील नागरी सुविधा कोलमडल्या आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या या भागातील गटार ब्लॉक होणे, कमी दाबाने आणि खराब पाण्याचा पुरवठा होणे, मंजूर रस्त्यांची कामे रखडणे, मोकाट कुत्र्यांचा नागरिकांना त्रास होणे अशा अनेक गंभीर समस्यांबाबत शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमस जरीवाला यांच्या पुढाकारातून मनपा आयुक्त पंकज जावळे यांची काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला, जितू बोरा, जैकी धनवानी, शकील शेख, योगेश हरबा, रफीक शेख, विश्वनाथ सोमा, प्रवीण हरबा, सलमान शेख, अरज शेख, खैरुल इनाम, प्रदीप पात्रा, हैदर खान, दिलीप राय, अन्सार शेख, जितेंद्र बाना, रूपचंद्र दिद्दा आदींसह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या समस्यांबाबत शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमस जरीवाला आणि शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तिकडे त्यांची भेट घालून त्यांना नागरी समस्या कळवण्यात आली. तर तिथे तुंबलेले गटर ब्लॉक झाले, ड्रेनेज, तसेच कमी दाबाने पाणी, गढूळ पाणी, तसेच धरती चौक ते पारशाकोंड ते पिंजर गल्ली हा रस्ता 2018 साली मंजूर झालेले असताना अजून ते काम न झालेले आहे. तसेच गालवान कोंड ते पारशाकोंड, तसेच आपला जुना कापड बाजार हा रस्ता एवढं बेकार परिस्थिती झाली, त्याची पण मंजुरी झालेली आहे, तरी पण त्याच्यावर अजून काम सुरू न झालेलं आहे. तसेच मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आणि मच्छर डासाकरिता याच्या फवारणीकरिता त्या संबंधित आम्ही आज आयुक्त साहेबांची भेट घेतली. त्यांनी त्याकरिता आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्यावेळीच आम्ही त्याच्यावर कारवाई करू असे त्यांच्या वतीने सांगण्यात आले. तसेच या संबंधित प्रश्नावर मार्गी न लागल्या तर आम्ही 10 दिवसाच्या आज या मार्गी न लागल्या तर आम्ही पूर्ण कल्पना न देता ह्याच्या काँग्रेस पक्षातर्फे तसेच सामान्य त्या भागातील नागरिकांकडून याचं आंदोलन करण्यात येईल. आमचे काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमसभाई जरीवाला त्यांच्या पुढाकारातनं आज प्रभाग क्रमांक 11 मधल्या नागरिकांना बरोबर घेऊन त्या ठिकाणचे जे मूलभूत प्रश्न आहेत, म्हणजे अगदी रस्त्याचा प्रश्न, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न, त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा उडारा त्रास, या सगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी आयुक्त साहेबांबरोबर सविस्तर चर्चा झाली. नागरिकांनी देखील त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे. अल्तमसभाई, खरं तर प्रभाग क्रमांक 11 मधल्या नागरिकांच्या मदतीसाठी सातत्यानं धावून जाण्याचं काम त्या ठिकाणी अहोरात्र करतायत. प्रश्न हा आहे की आज ते लोकांच्या नजरेमध्ये एक जनसेवक म्हणून लोक त्यांना पाहत आहेत. नागरिक विचारतात की या प्रभागातले नगरसेवक कुठे गायब झाले. काही असो, परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अल्तमस जरीवाला हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहेत. मी नागरिकांना आवाहन करतो प्रभाग क्रमांक 11 मधल्या की आपले जर काही प्रश्न असतील तर आपण जरूर त्या ठिकाणी अल्तमस जरीवाला यांच्याशी संपर्क साधा. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणे प्रतिसाद दिला जाईल. प्रतिनिधी आयनुल शेख, एटीव्ही न्यूज, अहमदनगर.